अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा सरकारने केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा लोकांसमोर मांडण्यासाठी भाजपा युवा मोर्चाच्या वतीने विजय संकल्प रॅलीचे आयोजन संपूर्ण देशामध्ये करण्यात येत आहे। मुक्ताईनगर येथे सुद्धा खासदार रक्षा खडसे यांच्या नेतृत्वामध्ये विजय संकल्प रॅलीचे आयोजन आज करण्यात आले होते। या प्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सामील झाले होते। भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय अध्यक्ष आदरणीय अमित शहा यांनी या देशभरातील युवकांना, प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाला आवाहन केलं होतं की गेले 5 वर्षामध्ये या देशामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकास कामं आपण केली, या देशामध्ये अनेक योजना गोरगरिबांसाठी, मध्यमवर्गीय माणसांसाठी, साऱ्यांसाठीच आपण आणल्या, त्याचे चांगले दृश्य परिणाम आपल्याला आता दिसायला लागलेले आहेत। आगामी निवडणुका पाहता या ठिकाणी आता केलेल्या कामाच्या बळावर आपल्याला विजयाचा संकल्प करायचा आहे आणि हा विजय संकल्प रॅली यासाठीच आपण काढलेले होते। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या माध्यमातून ही विजय संकल्प रॅली आपण या ठिकाणी काढलेली आहे। हजारो युवकांचा याच्यामध्ये सहभाग आपल्याला या ठिकाणी दिसतोय आणि आमचा हा संकल्प आहे की येणाऱ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीच केंद्रामध्ये, सरकारमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली परत या ठिकाणी सरकार आमचं येईल आणि हे सारंचं सारं विकास कामांच्या बळावर आणि संपर्काच्या बळावर आम्ही नक्कीच यश मिळवू। जय हिंद, जय महाराष्ट्र। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।